कासा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 11,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तर कासा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 187/2018 व 188/2018 भादवीचा कलम 188/273 प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. वालीव पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखा वसई यांच्याकडून अटक करून 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस यास अटक केली. तर त्याच्याविरुद्ध वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 953/2018 व 65 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तर पुढील तपास सुरू आहे.